अच्छा दोन्ही सामने हे चार ओव्हरचे असतील, चार ओव्हरचे असतील, एकच ओव्हर पॉवर प्लेचे असेल आणि प्रत्येक गोलंदाजाला एकच ओव्हर टाकता येईल. चार ओव्हरसाठी चार कंपल्सरी बॉलर असणं गरजेचं आहे, भूषण इलेव्हन आणि खुशी इलेव्हन. तर दोन्ही टीमचे खेळाडू आपण सज्ज व्हा आणि भूषण इलेव्हन प्रभाकरजी गाडे यांचा हा संघ आहे आपण मंचाच्या अजय सन्माननीय खुशी इलेव्हन संघाचे संघ मालक अजयजी पिंगळे साहेबांना मी विनंती करेल, अजय शेठ पिंगळे यांना विनंती करेल की साहेब आपण मंचावरती या. आपलं भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे आणि समीरजी ठाकरे साहेबांना देखील विनंती करेल की साहेब आपण देखील मंचावरती या, आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला आपण मंडप डेकोरेशन डीजे साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते आदरणीय सोमनाथजी धुळे दादा यांचा मनापासून आभारी आहोत. कारण सोमनाथ धुळे दादा अगदी सावळे हेदवळी विभाग म्हटलं की तिथे एकच डीजे चालतो तो म्हणजे सोमनाथजी धुळे यांचा. आणि आता जसा तुम्ही तुमचा विभाग सांभाळताना चर्चा होते आणि चर्चेनंतर मात्र सर्वत्र ख्याती पसरते आणि तेच आमचे डीजे सावळेगावचे सोमनाथजी धुळे यांचा डीजे, त्यांचाही मनापासून आभार आयोजकांच्या वतीने. तर चेंडू पूर्वा बॅटिंग करणाऱ्या खुशी इलेव्हन टीमला चेंडू पूर्वा, अजय शेठ पिंगले आणि समीर ठाकरे साहेब यांचा संघ बॅटिंग करेल खुशी इलेव्हन आणि फिल्डिंग असणार आहे ती मात्र प्रभाकरजी गाडे यांच्या भूषण इलेव्हन टीमची. तर प्रभाकरजी गाडे आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर साहेब आपणास विनंती करतो की आपण देखील मंचावरती या. यश इलेव्हनचे संघ मालक ज्यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन झालं ते दीपकजी लेकुरवाले साहेबांना विनंती करेल आपण देखील मंचावरती या. आणि एम पी वॉरियरचे संघ मालक महेश गंगावणे आणि प्रथमेश गंगावणे आपणास देखील विनंती करतो की आपण देखील या. त्या व्यतिरिक्त आमचे चार जे संघ पराभूत झालेत ते म्हणजे चैतन्य इलेव्हनचे संघ मालक नंदूदादा माळी आणि राजेश सुधाकर माळीदादा, आपणास विनंती आपणही मंचावरती या. स्वर्गीय दिनेश इलेव्हन या नावाने संघ खेळला त्या संघाचे संघ मालक होते महेश माळीदादा, आपणास विनंती आपण देखील मंचावरती या. विहान इलेव्हनचे संघ मालक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वच्या सर्व मानधर्माच्या ट्रॉफी देण्यात आल्या ते कल्पेश दादा पाटील यांना विनंती करतो आपण देखील या. आणि त्याचबरोबर सनी इलेव्हनचे संघ मालक प्रफुल्ल मसे साहेब आपणास विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आणि आदरणीय सुधाकरजी माळी साहेबांना विनंती करतो, सुधाकरजी माळी साहेबांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. सेमी फायनल मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती सेमी फायनल मॅचची धाव फंक्या ओपन करत असताना पहिला बॉल पाठवलाय तो मात्र खुशी इलेव्हनचा फलंदाज एकनाथच्या बॅटमधून चेंडू सीमापार चौकार. धडाक्यात सुरुवात झाली, धडाक्यात सुरुवात झाली आणि खुशी इलेव्हन संघाचे संघ मालक अजय शेठ पिंगळे यांचा या मंचावरती शुभागमन होत आहे. अजय शेठ पिंगळे साहेब साहेबांनी मैदानावरती पाऊल ठेवलं आणि पहिला चौकार त्यांच्या टीमचा मैदानाच्या आतमध्ये आला. ही लक आहे संघ मालकांचा आणि या पहिल्या चौकारासाठी बॅटर एकनाथ याला 100 रुपयाचा कॅश प्राईज दिलं गेलं आहे अजय शेठ पिंगळे यांच्या मध्ये. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा अजय शेठ पिंगळे यांच्यासाठी. फटका यावेळेस ऑन साईडला खेळलाय, शतरक्षक दूरवरून आले लॉंगॉनवरून पुढे आलेत. कल्पेश या टीमच्या कॅप्टन आहेत, भूषण इलेव्हन टीमला लीड करतायत आणि अजय शेठ पिंगळे यांना विनंती करेल. संघ मालक आहेत, साहेबांना टीम सोबत राहू द्या, टीम सोबत साहेबांना या मॅचचा आनंद घेऊया. साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. जबरदस्त मॅच होईल खुशी इलेव्हन आणि भूषण इलेव्हन. आता कुठल्याही रनरेट नसणार आहे, जो जिंकेल तो पुढे जाईल, म्हणजे कंपल्सरी चेसिंग या मॅचमध्ये असणार आहे. हा चेंडू वेगवान होता, वेगवान होता, गोलंदाजीवरती सागर होते भूषण इलेव्हन संघ. प्रीमियर लीग मध्ये असंच होतं, कोणी किती मॅच जिंकल्या याच्यापेक्षा सेमी फायनल जिंकून कोण पुढे जाईल. आणि भूषण इलेव्हनचे संघ मालक आदरणीय प्रभाकरजी गाडे साहेब देखील पोहोचतात, म्हणजे आता दोन्ही संघांचे संघ मालक एकमेकांशी चर्चा करतात. प्रभाकरजी गाडे साहेब स्वागत आहे साहेब आपलं. गोलंदाज सय्यार यावेळेस देखील फटका ऑन साईडच्या दिशेने वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, मागे आलेत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 6, 4 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. संघ मालकांचं प्रेम आहे
जरी एकमेकांच्या विरुद्ध खेळत असले एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरतात प्रभाकरची गाडी आणि अजय शेठ पिंगले. हा चेंडू अंपायर जीवन भगत सर, इट्स व्हाइट बॉल, व्हाइट बॉलचा कॉल आणि व्हाइट बॉलने रनसंख्या एक ने वाढत असताना रनसंख्या पोहोचली आहे 7 या अंकावर. 7 रन्स ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय सागर. गोळुवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सागर. फटका चांगला या वेळेला, स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेखा पार होताना दिसतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात खुशी इलेव्हन टीमची. अजय शेठ पिंगळे यांच्या संघाची दमदार बॅटिंग आणि दमदार बॅटिंगने आणखी 100 रुपयाची नोट बाहेर. आणखी 100 रुपयाची नोट येते ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जबरदस्त बॅटिंग आणि रनसंख्या पोचली एका ओव्हरचे 5 बॉल संपले असताना 11 या धावसंख्येवर. प्रभाकरजी गाडे साहेब देखील आपल्या गोलंदाजांची बॉलिंग पाहतात. या वेळेला फटका चांगला, पॉइंट पॉइंट रिजन मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना चेंडू सीमा रेखा पार. पहिल्या ओव्हरची खेळ समाप्त होत असताना 3 चौकार एकनाथच्या बॅटमधून, 2 सिंगल आणि 1 वाईडने धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये पोहोचतीये 15. खुशी इलेव्हन काल 2 सामने जिंकला होता. रनरेटच्या जीवावरती या संघाने टॉप केलं आणि टॉप करत असताना पहिली सेमीफायनल भूषण इलेव्हन सोबत आणि पहिल्या ओव्हरमध्ये ठोकल्यात तब्बल 1 या खेळाडूने आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ओमकार या दोघांनी तब्बल 15 धावा. बालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग एक सुसज्ज अशी स्पर्धा, सुसज्ज असं क्रीडांगण, भरपूर मेहनत घेतली आहे ती मात्र दीपकजी लेकुरवाले साहेब, राजेश सुधाकर माळीदादा, नंदूदादा माळी असतील, हरेशदादा माळी असतील आणि त्यांचे सर्वच सहकारी महेशदादा असतील, राजेश माळी असतील. चांगलं मैदान त्यांनी बनवलं आणि विशेष म्हणजे विकेट जे पीच बनवण्यात आलं ना ते पीच मात्र अतिशय जबरदस्त आहे. 2 दिवस इतक्या सामने झाले तरी पीच अगदी कण देखील त्या ठिकाणी उडाला नसेल इतकी चांगली विकेट त्यांनी मेंटेन केली. वाईट येतोय या दरम्यान, खराब खराब गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय भूषण इलेव्हन गोलंदाजांच्या माध्यमातून. पण कमबॅक करावं लागेल, एका ओव्हरमध्ये धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा कव्हर केल्या तर मात्र या टीमला थांबवता येईल भूषण इलेव्हनला. हा चेंडू पुढे आले होते, स्टेप आउट करत होते, बॉल मात्र डॉट असेल गोलंदाजी करणाऱ्या कल्पेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. कल्पेश भूषण इलेव्हन या संघाचा संघनायक आहे आणि आता मात्र एक बॉलर एकच ओव्हर टाकू शकतो कारण 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला एकच संधी आहे ती मात्र आपलं कौशल्य पेश करण्याची. आणखी एक चांगला चेंडू कल्पेश माळीच्या माध्यमातून आणि मंसूर काजळे यांच्या वतीने या आयोजनासाठी 1000 रुपये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंसूर काजळे यांच्याकडून. तर मनापासून आभारी आहोत मंसूरजी काजळे साहेब. गोलंदाज सग्यार पुढे आले, स्टेप आउट केले, पुन्हा एकदा ऑनसाइड ला बॉल, अंपायरच्या अगदी बाजूने चेंडू निघालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय, रन मिळतीये 1. खुशी इलेव्हन संघ अजय शेठ पिंगले आणि समीरजी ठाकरे यांच्या संघाला थोडं थांबवलंय या वेळेस. प्रभाकरजी गाडे साहेबांनी चांगली बॉलिंग करून त्यांच्या टीमने थांबवलंय. प्रभाकरजी गाडे साहेब यांच्या टीमला अर्थातच संघ मालकांना अजय शेठ पिंगले यांच्याकडून कॅश प्राइज आणि वा कमालीचा चेंडू क्लीन बोल्ड केलं, त्रिफलाचित केलं आणि फलंदाज इथे परतलाय. खुशी इलेव्हन संघाचा बॅटर इथे आउट झालाय, जो डॉट बॉल खेळत होता ओमकार त्या ओमकारच्या पारीचा इथे अंत. हरेश माळी माळेवाडी गावाला बिलॉंग करणारा हा स्टार खेळाडू हरेश माळी, ज्या ज्या वेळी माळेवाडी संघ खेळलाय त्या त्यावेळी समोरच्या टीमने प्रतिस्पर्ध्याने या खेळाडूला बाद करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवल्या. आता घरच्या मैदानावरती भालिवडी ग्रामपंचायतीमध्ये हरेश माळी मैदानावरती उतरलाय. समीरजी ठाकरे आणि अजय शेठ पिंगळे यांचा हा आवडता खेळाडू आहे हरेश माळी, एक स्टार प्लेयर, ऑलराऊंडर खेळाडू. आणि खुशी इलेव्हन संघाची धावसंख्या 17, 1 ओव्हर आणि जवळपास 4 चेंडू संपलेत, 17 धावा. अजय शेठ पिंगळे यांच्या माध्यमातून जर षटकार लगावला तर हरेश माळी यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. भरपूर भरपूर पैसा अजय शेठ पिंगळे यांनी या मॅचमध्ये बक्षिसांची खैरात. गोलंदाज तयार हरेश, यस गोलंदाज कल्पेश, समोर हरेश माळी. फटका चांगला आहे हरेशच्या बॅटमधून अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री, फिल्डिंग चांगली, थ्रो देखील वेगाने, तोपर्यंत मिळती आहे फक्त एकच धाव. हरेश माळी थांबून खेळत आहेत, त्याला माहिती आहे की इथून 4 ओव्हरची मॅच आहे
आणि दोन षटकांच्या समाप्तीकडे आता आपण जातोय. 18 धावा धावफलकावरती आहेत, 18 रन अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कल्पेश माळी समोर फलंदाज एकनाथ. शेवटचा बॉल हवेत आणि पकडली आहे कॅच. खुशी इलेव्हन संघाला दुसरा धक्का दिलाय कल्पेश माळीने. 18 धावांवरती दोन षटकामध्ये दोन फलंदाज इथे बाद होत असताना खुशी इलेव्हन या टीमचे चांगली मॅच. आणि चांगल्या मॅच मध्ये दोन ओव्हर मध्ये आता कमबॅक केलं. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या मात्र तब्बल 15, आणि दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश माळीने धावा दिल्या फक्त तीन धावा कल्पेश माळीने दिल्या आणि दोन विकेटचं पतन केलं. खुशी इलेव्हन संघाच्या पवेलियन मध्ये आलेला आनंद आता भूषण इलेव्हनच्या खात्यामध्ये जाताना दिसतोय. कारण ही ओव्हर जिथे कमबॅक करायचं होतं त्या कमबॅक साठी बॉलिंग केली आणि फलंदाज पाठवलाय तो मात्र एकनाथ बॅक टू द डगआउट. तीन चौका ठोकणारा फलंदाज एकनाथ इथे परतला. दोन विकेट 18 धावा दोन ओव्हर. आता तिसरी ओव्हर गोलंदाजी मार्क वरती भूषण इलेव्हन टीम कडून येत आहेत गोलंदाज. सूरज माळी माळेवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे सूरज माळी. सूरज माळी यांना आम्ही बऱ्याचदा संघ मालकाच्या भूमिकेत पाहिलंय. फ्रेंडशिप प्रीमियर लीग मध्ये यश इलेव्हन या संघाचे दीपकजी लेकुरवाले साहेब आणि सूरज माळी हे दोन संघ मालक असतात. यावेळेला सूरज माळी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सूरजचा आणि फटका हरेश माळीच्या बॅटमधून. चेंडू सीमारेखा पार 100 रुपयाचा बक्षीस घेऊन येणारा अजय शेठ पिंगळे यांचा. फक्त तुम्ही षटकार लागवत राहा, पैसा तुमच्यासाठी भरपूर येईल अजय शेठ पिंगळे यांच्याकडून. साहेब विशेषतः या मॅच साठी, कारण त्यांना माहिती आहे की आपला संघ एका ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. मानाने ही ट्रॉफी उचलायची संधी दिली आहे त्या खेळाडूने आणि त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात अजय शेठ पिंगळे यांच्याकडून. गोलंदाज सूरज माळी हरेश या वेळेला बॅटची काढा होती फर्स्ट स्लिपच्या बाजूने. थोडीशी खराब फिल्डिंग, आताला चाटत चेंडू मागे जातोय. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी. तोपर्यंत दोन धावा हरेश माळी. मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ आता वाढलाय. बघता दुसऱ्या ओव्हर मध्ये कंट्रोल मध्ये आणत असताना तिसऱ्या ओव्हर मध्ये आता धावसंख्या पोहोचतीये 26 या अंकावर. दोन बॉल मध्ये सूरज माळीने धावा दिल्या आता 8 ही ओव्हर. या ओव्हर मध्ये आता हरेश माळी रिस्क घेत आहेत. रिस्क घेतली नाही तर धावा होणार नाही, त्यामुळे रिस्क घेणार तर मात्र चांगली धावसंख्या करणार गोलंदाज सय्यार. या वेळेस सूरज माळीचा हा चेंडू पुढे आले होते हरेश पंच. जीवन भगत सर खूप चांगलं ऑब्झर्वेशन अंपायरचं. रुपेश नाईक, जीवन भगत, मिलिंद कोळंबे यांनी जी पंचांची भूमिका सांभाळली आहे सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अगदी उन्हातान्हात त्यांनी खूप चांगली पंचगिरी केली. फटका या वेळेस चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेखा पार. हरेश माळीच्या बॅटमधून निघाला आणखी एक दमदार चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र तब्बल 30 या धावसंख्येवर. तब्बल 30 धावा धावफलकावरती पोहोचतात. आणखी एक चांगला फटका हरेश माळीच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक धावतोय, हाताला स्पर्श झाला होता चेंडू पण आणखी एक बाउंड्री हरेश माळीच्या बॅटमधून आणि ताळ्यांचा कडकडाट हरेश माळीच्या फलंदाजीवर आणि धावसंख्या पोहोचतीये. सूरज माळीचं हे षटक थोडं महाग ठरलंय. दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या होत्या फक्त 3-5 बॉल मध्ये सूरज माळीने दिल्या धावा 16 धावा 5 चेंडू मध्ये सूरज माळीने खर्च केल्यात. सेमी फायनलची मॅच आहे, इथे मोठी धावसंख्या उभारायची खुशी इलेव्हन टीमला. हरेश माळी आपल्या बॅटिंग स्टान्सवर, समोर सूरज माळी. शेवटचा बॉल फटका चांगला आहे, गॅप आहे मोठा. चेंडू सीमारेखा बाहेर. आणखी एक बेधडक चौकार आणि चौकारांची हॅट्रिक कम्प्लीट केल्या. टाळ्या होऊन जाऊ द्या हरेश माळीच्या बॅटिंगसाठी आणि अजय शेठ पिंगळे यांच्याकडून आणखी 100 रुपयाचा कॅश प्राईज हरेश माळीसाठी. पैसा वाढतोय, धावा वाढतायत, चौकार वाढतोय. सेमी फायनलची मॅच. समीरजी ठाकरे, अजय शेठ पिंगळे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय.
तो मात्र खुशी इलेवन पहिल्या क्रमांकावरती हा संघ कालच्या दिवसामध्ये राहिला होता. आज त्याच संघाने चार ओव्हर मध्ये धावा केल्यात, तीन ओव्हर मध्ये धावा केल्यात 38. चार ओव्हरच्या मॅचेस मध्ये ही चांगली धावसंख्या. आता भूषण इलेव्हनचे खेळाडू विचार करतात. कल्पेश, शेवटची ओव्हर आहे गोलंदाजीवरती भूषण इलेव्हन टीम कडून असणार आहे लास्ट ओव्हर इन टू द ग्राउंड फ्रॉम भूषण इलेव्हन टीम. आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज निरेश. शेवटची ओव्हर, पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती धावेसाठी. आणि क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू बघा 30+ असावेत. आपली शारीरिक स्थिती मेंटेन करत, स्वतःला फिट ठेवत, खूप चांगली फिल्डिंग भूषण इलेव्हनच्या खेळाडूकडून. एक रन 39 धावा धावफलकावरती. शेवटची ओव्हर आहे पहिल्या बॅटिंगमधली, सेमीफायनलच्या पहिल्या मॅचमधली. आणि फलंदाज हरेश माळी, हरेश माळी सध्या नॉट आउट खेळतो. 7 चेंडू 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. फटका हवेत, फटका इथे फसला आहे, पकडली कॅच, मिळाली विकेट. आणि संदीप सरांनी यष्टांच्या मागे पकडली झेल आणि हरेश माळी या खेळाडूला इथे केले बाद. आणि संदीप बघा, अजय शेठ पिंगले आपल्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला देखील बक्षीस लावत आहेत. तर संदीप या विकेट किपरसाठी 50 रुपयाचा कॅश प्राईज येत आहे संदीप सरांसाठी. दोन्ही संघ आपलेच आहेत. अजय शेठ पिंगले सांगतात की दोन्ही संघ आपलेच आहेत. खूप चांगली स्पर्धा. या विभागातील सर्वच नागरिकांचं प्रेम आणि हसत मुखाने मात्र या दुसऱ्या पर्वाला आपण सुरुवात केली होती. आणि सर्वांच्या एकत्रित वातावरणामध्ये ही स्पर्धा आता शेवटच्या तीन मॅचेसकडे. सेमीफायनल 39 धावांवरती हरेश 8 चेंडूमध्ये 21 धावा करून बाद झाला. स्टार खेळाडू या टीमचा, कॅप्टन आहे या संघाचा. पुढचा बॉल, फटका यावेळी हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू अडवण्यासाठी धावत आलाय. बॉल तिथे थबकलाय, चेंडू थबकलाय, खेळाडूने बॉल उचलला, फेक करतोय. तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा, 41 धावा, 41 ऑन बोर्ड. 3 विकेट गेले, 3 बॉल आता बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत, 3 बॉल मध्ये 50 आसपास धावा संख्या दिसतीये. अजय शेठ पिंगळे साहेब खुश आहेत, संघ चांगला खेळतोय, खुश आहेत. आणि प्रभाकरजी गाडे साहेब देखील खूप खुश आहेत. यावेळी फटका चौथ्या बॉल वरती, वेगाने चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला जाईल का. आणि चांगली फिल्डिंग यावेळेस, मात्र चेंडूला अगदी दोन्ही पायांच्या अगदी समोर पकडलं गेलं. 2 धावा आले, 41 2 43 43 धावा, 2 बॉल बाकी आहेत. फलंदाज शिवाजी हा फलंदाज. लास्ट 2 बॉल, 5वा चेंडू समोर होता संदीप सरांकडे, हा चेंडू आहे. डॉट बॉल झालाय, डॉट बॉल आलाय. 43 धावा, आता शेवटचा बॉल बाकी. जर शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज अजय शेठ पिंगले यांच्याकडून, 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि प्रभाकरजी गाडे साहेब यांच्याकडून सुद्धा 500. संघ कोणता खेळतोय, दोन्ही संघ मालक एकमेकांच्या संघावरती बक्षीस लावताना. शेवटचा बॉल, मिड विकेट कडे चेंडू आणि तिथे बॉल अडवलाय, बॉल अडवलाय. 1-2 तिसऱ्या धावेसाठी निघालेत बॅटर, 2 केल्यात कंप्लीट फलंदाज इथे बाद. षटक संपलं, पहिली बॅटिंग अजय शेठ पिंगळे, समीरजी ठाकरे यांच्या संघाची धावसंख्या 45 आणि विजयासाठी 46 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल आता सेमीफायनल मध्ये. आणि 46 टार्गेट प्रभाकरजी गाडे साहेबांच्या भूषण इलेव्हन या टीमला. तर किशोर बागडे या ठिकाणी उपस्थित होतात. तर किशोर बागडे आपलं देखील स्वागत आहे किशोर, भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये. तर सेकंड सेमीफायनलची मॅच होईल यश इलेव्हन वर्सेस एम पी वॉरियर्स.
तर यश इलेवन आणि एमपी वॉरियर्स आपण टॉस साठी उपस्थित व्हा दोन्ही टीमचे कॅप्टन. यश इलेवनचे कर्णधार आणि त्याचबरोबर एमपी वॉरियर्सचे कर्णधार आणि या ठिकाणी आपण पाहतोय वैजनाथ ग्रामपंचायतीचे सध्या विद्यमान सरपंच आदरणीय सूरजजी गुरव दादा या ठिकाणी उपस्थित झाले. सूरजजी गुरव दादा यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती करेल दादा आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. वैजनाथ संघ आदित्य इलेवन या संघाचे संघ मालक माजी सन्माननीय आजी सरपंच विद्यमान थेट सरपंच आहेत सूरजजी गुरव दादा यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन. आणि सूरज गुरव दादा हे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत अगदी नुकतंच आपण पाहिलं पात्र जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज या किताबाने सूरज गुरव यांना सन्मानित करण्यात आलं. 8 ओव्हर 4 चेंडूमध्ये 11 विकेट त्यांनी मिळवल्या. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सूरजजी गुरव दादा यांच्यासाठी. आणि अजय शेठ पिंगळे साहेबांचं असं आहे की ज्याची कामगिरी दमदार त्याला साहेबांची लगेच कोरी करकरीत नोट. तर त्यांच्या कामगिरीला दिलेली कौतुकाची थाप आहे. आणि आता संदीप सर जे फलंदाजीसाठी गेलेत जर संदीप सरांच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर किशोरजी बागडे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. संदीप सरांसाठी किशोरजी बागडे यांच्याकडून 5,000 रुपयाचा आणि सन्माननीय वैजनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच सूरज गुरव दादा यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि आमचे अंपायर दोन्ही पंचांसाठी अजय शेठ पिंगळे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पिंगळे साहेबांसाठी. वैजनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच सूरज गुरव दादा यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचा अर्थसहाय्य. एकदा टाळ्यांचा प्रतिसाद द्या सूरज गुरव दादा यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्याने आपण सूरज गुरव दादा यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. मी त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपयाचा अर्थसहाय्य भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी येत आहे. आयोजकांच्या वतीने सर्वांच्या वतीने सूरज गुरव दादांचे आभार. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज येतोय अजित पवार. अजित दादा पवार गोलंदाजी मार्क वरती आहेत. एमपी वॉरियर आणि यश इलेव्हनचे कर्णधार टॉस साठी या. आपण 1 ओव्हर झाल्यानंतर टॉस करू. अजित दादा पवार गोलंदाजी मार्क वरती आहेत. सूरज गुरव दादा यांच्याकडून या बॉलर साठी कॅश प्राईज आहे. जर विकेट कमावली तर 200 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला बॉल अजित पवार या गोलंदाजाचा. नाव किती मोठे आहे अजित पवार गोलंदाजी मार्क वरती आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप सर फलंदाजीसाठी आहेत आणि 6,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे संदीप. आणि त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वैजनाथ गावचे शरद पवार आज सर्व
मोठी मोठी नाव या ठिकाणी आहेत. फटका संदीप यांच्या बॅट मधून येतो ऑन साइडला, शतरक्षक आहेत, बॉल कव्हर केला जाय तोपर्यंत सिंगल. संदीप या खेळाडूसाठी 6000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, 5000 रुपये किशोर बागडे यांच्या वतीने, 1000 रुपये सन्माननीय सरपंच सूरज गुरव यांच्याकडे आणि 6000 रुपये पण आले पाहिजे. 3 बॉलमध्ये 3 षटकार, 3 बिग सिक्सर आले पाहिजे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजासाठी देखील सूरज गुरव यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि अजित पवार ती कामगिरी करेल का, विकेट कमवायचे आहेत कारण मॅच सेमीफायनलची आणि टार्गेट आहे 46 धावांचा. 2 बॉल, धावसंख्या 1 इथे ओपन होत असताना. तिसरा बॉल रडार मध्ये, बॉल भिरकावलाय, पाठवला चेंडू सीमा बाहेर, षटकार. अजय शेठ पिंगले यांचा संघ फिल्डिंग करतोय, त्यांच्याच संघावरती अटॅक झालाय, साहेबांनी अपोजिट टीमला 50 रुपयाचा कॅश प्राइज. ही खरी स्पर्धा आहे, ही खरी स्पर्धा आहे. काही जरी असेल तरी प्रतिस्पर्ध्याला देखील बक्षीस लावत आहे, हे खूप मोठं आहे, हे महत्वाचं आहे. रोक बक्षीस माझ्यापर्यंत, पैसा सर्व माझ्याकडे जमा आहे, सर्व पैसा जमा आहे साहेबांकडून बक्षिसांची लढू. आणखी एक बॉल, आणखी एक भिरकावलाय, सीमा बाहेर, आउट ऑफ द पार्क. कल्पेश माळीच्या बॅट मधून ठोकलाय लागोपाठ दुसरा, आणखी 50. फक्त तुम्ही काउंट करा आणि षटकार येत राहते. प्रभाकरजी गाडे साहेब यांचा संघ खेळतोय, आणखी एक षटकार जर आला आणखी 100. आता पैसा वाढला, आता 50 100 झाले, टाळ होऊन जात अजय शेठ पिंगळे यांच्यासाठी. सर्वत्र कौतुक होत आहे आणि कल्पेश माळी या खेळाडूने मात्र दमदार सुरुवात केली. आणखी एक बॉल स्टाइलिश उडवलाय भरपूर उंच, सुपरसॉनिक विध्वंसक षटकार कल्पेश माळीच्या बॅट मधून. 3 लागोपाठ षटकार आले आणि विरोधी खेळणाऱ्या या संघमाळक प्रभाकरजी गाडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेश माळीसाठी आणि प्रतिस्पर्धी असणारे अजय शेठ पिंगळे यांच्या टीमच्या समोर त्याची बॅटिंग आहे आणि तरी देखील आपल्या अपोजिट टीमच्या खेळाडूला अजय शेठ पिंगळे यांच्याकडून आणखी 100 रुपयाचा कॅश प्राइज. होऊन जाऊ दे, आज खर्च होऊन जाऊ दे. प्रभाकरजी गाडे साहेब आणि अजय शेठ पिंगळे दोघेही एकमेकांच्या बाजूला आहेत, एकमेकांच्या बाजूला बसून दोघेही आपापल्या टीमला खेळ पाहत आहेत आणि दोन्ही नेत्याने एकमेकांना बक्षीस लावत आहेत. गोलंदाज सय्यार बॅटची कडा, फर्स्ट लीग मध्ये बॉल, एका दाब्याचा टीम घेतला जाईल, एफर्ट लावत आहेत खेळाडू, एफर्ट लावत आहेत आणि षटक संपले. पहिला धावा पोहोचल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 20, 46 करायच्यात आणि कल्पेश माळी यांच्यासाठी. निवास पिंगळे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. निवासजी पिंगळे, अजित आदरणीय साजिद भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. साजिद भाई यांचं मनापासून स्वागत आहे. 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला साजिद भाई यांच्याकडून आणखी 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. टाळ होऊन जाऊ दे या सर्व बक्षीस दात्यांसाठी. कल्पेश मालीला एकंदरीत 1100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. गोलंदाजी मार्क वरती आलेत मंसूर आणि प्रभाकरजी गाडे आणि अजय शेठ पिंगळे, सॉरी वैजनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच सूरजदादा गुरव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि विकेट हॅट्रिक जर मिळवली तर सूरज गुरव दादांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. स्कोरर आपण फक्त नोंद करून ठेवा, पैसा भरपूर आहे. मनसूरला विकेट कमवायची आहे. गोलंदाज कल्पेश, पहिलाच बॉल फटका चांगला आहे कल्पेश मालीच्या बॅट मधून, शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या दाव्यासाठी येत होते कल्पेश. 1 रन 21 धावा धावफलकावरती, विजयासाठी अजूनही येणार आहे 17 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे.
संदीप माळी यांनी जर 3 षटकार ठोकले, माजी सदस्य ग्रुप ग्राम पंचायत भाळीवडी नंदू माळी दादा यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आणि साजिद भाई यांच्याकडून षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, मंसूर साठी अजय शेठ पिंगले यांच्याकडून 500, सूरज गुरव दादा यांच्याकडून 200. चांगली बॉलिंग, पण इथे थोडस बाहेरच्या बाजूने चेंडू, अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव, तिकडे खेळाडूंना घाम फुटला, इकडे संघ मालकांना घाम फुटत नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे. संदीप माळी हा घातक खेळाडू आहे, त्याची विकेट मिळवणं गरजेचं आहे. अजय शेठ पिंगळे सांगतायत आपल्या टीमच्या खेळाडूंना 500 रुपये या बिग विकेट साठी त्यांच्याकडून लावण्यात आले आणि धावसंख्या 22 आहे. अजून विजयासाठी करायच्या 24 धावा, 16 चेंडू 24 धावांची गरज, 16 चेंडू 24 करायच्यात. फटका चांगला आहे संदीप माळीच्या बॅट मधून, चेंडू सीमा पार, उत्तुंग असा खणखणीत षटकार. संदीप माळी यांच्या बॅटिंग साठी साजिद भाई यांच्याकडून षटकार आलाय. मॅच कडे जरा फोकस करू आपण, धावसंख्येची गरज आहे. इथून अजूनही 18 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीने स्टीअर केलं बॉलला, अगदी हलक्या हाताने खेळलेत आणि चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवला गेला आय थिंक की नाही, आणि यस, खेळाडू त्या ठिकाणी सांगतायत की हा देखील चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. एकही फलंदाज बाद झाला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या प्रभाकरजी गाडे साहेबांच्या भूषण इलेव्हन संघात या पार्टनरशिपसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 32 धावा त्यांनी केल्यात. आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 14 धावांची आणि अजय शेठ पिंगळे यांच्यासाठी आणखी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ती त्यांनी सर्वांना बक्षीस दिलं, दोन्ही टीमला बक्षीस दिलं. फटका चांगला आहे संदीप माळी यांच्या बॅटमधून. 33 धावा विजयासाठी, फक्त 13 धावांची गरज येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. 13 मेरा. आता जर या मॅचला जिंकायचं आहे तर मात्र इथून डॉट बॉल येणं गरजेचं आहे. खुशी इलेव्हन संघ, गोलंदाजीवरती मनसूरचा शेवटचा बॉल आहे. सूरज गुरव यांचा कॅश प्राइज आहे आणि शेवटचा बॉल हवेत आहे, पकडलीय कॅच, मिळवलीय विकेट. मनसूर ठरलाय तो मात्र एक विकेट मिळवणारा सूरज गुरव दादा, सन्माननीय सरपंच वैजनाथ ग्रामपंचायत यांचं 500 रुपयाचा कॅश प्राइज या एका विकेटसाठी मनसूर या गोलंदाजाला. 12 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज. चला एमपी वॉरियर संघाचे कॅप्टन आपण समोर या आणि त्याचबरोबर यश इलेव्हन संघाचे कॅप्टन आहेत. तर या ठिकाणी आपण टॉस करू. मी सन्माननीय वैजनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच सूरज गुरव दादांना विनंती करेल की दादा आपल्या शुभाचे पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. निशांत आपण व्यासपीठ कव्हर करा. या ठिकाणी सूरज गुरव दादा यांच्या शुभाचे पुढील सामन्याचा नाणेफेक आपण करतो. कॉईन सूरज गुरव दादांकडे सुपूर्द करा महेश दादा. आणि यश इलेव्हन आणि एमपी वॉरियर्स तर सूरज गुरव दादा सन्माननीय सरपंच वैजनाथ ग्रामपंचायत आदित्य इलेव्हन संघाचे संघमालक देखील आहे. दादांच्या शुभाशा आपण टॉस करू. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 13 धावांची. सेमीफायनलची मॅच, पहिलाच बॉल ज्ञानेश्वर बोराडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर बोराडे याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे 100 रुपयाचा. अजय शेठ पिंगळे यांच्याकडून विकेट मिळवावी लागेल कारण संदीप माळी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात आणि स्क्रीनच्या समोर आपण टॉस करतोय. संदीप माळी यांच्याकडून मात्र 1 रन. आणि सागर या फलंदाजाच्या प्रत्येक षटकारासाठी किशोर गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइस. टॉस इथे झालाय, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल सूरज गुरव यांना. आणि टॉस जिंकलाय एमपी वॉरियर्स टीमने. डिसिजन येईल. सूरज गुरव दादा आपण मंचावरती या. भरपूर चांगली धावसंख्या,
चेस करत असताना तब्बल 34 धावा, 12 अजूनही करायचे. फटका चांगला या वेळेस सागरच्या बॅट मधून, बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. तरी देखील मिळती आहे सिंगल. सामना अजून संपलेला नाहीये, मॅच अजूनही बरोबरी मध्ये सुटली आहे. कारण 9 चेंडू आणि विजयासाठी आता गरज होती मात्र 11 धावांची. एमपी वॉरियर टीमने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यश इलेव्हन संघ बॅटिंग करायची आहे तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये. 9 बॉल अजूनही करायचे आहेत, 11 धावा. हा चेंडू ज्ञानेश्वर बोराडेचा, हे षटक महत्वाचं ठरतंय. आणि सामना बघता बघता आता खुशी इलेव्हन संघाची दमदार एंट्री या मॅच मध्ये. 12 चेंडू मध्ये 12 पाहिजे होते, आता 8 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज आहे. म्हणजे 4 बॉल मध्ये ज्ञानेश्वर बोराडे यांनी दिली आहे फक्त एकच धाव. येस, 12-13 होत्या, 2 धावा आल्यात, आता 8 बॉल मध्ये 11 ची गरज आहे. या वेळेस सागर गायकवाड याच्यासाठी संघ मालक प्रभाकरजी गाडे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आला. आणि व्हाईट बॉल ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. डॅनी या गोलंदाज आहे, ज्ञानेश्वर उर्फ डॅनी. डॅनी या नावाने तो प्रसिद्ध आहे, नेहमीच मालेवाडी टीम कडून तो खेळलाय. आता 10 धावा येणाऱ्या 8 बॉल मध्ये करायच्या. संदीप खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्ञानेश्वर पुढे जात आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कलेक्ट करत होते. एक धाव कम्प्लीट झाली, येणारे 7 चेंडू, विजयासाठी 9 धावांची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये हवेचा देखील झोत दिसतोय. सामना कधी कोणत्या टीमच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही, कारण मॅच सेमीफायनलची प्रेशर दोन्ही टीमवरती आहे. आणि दोन्ही टीमचं प्रेशर, येणारे 7 चेंडू, 9 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये भूषण इलेव्हन हा संघ फायनलमध्ये पोहोचेल की खुशी इलेव्हन हा संघ फायनलमध्ये पोहोचेल. दुसऱ्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट संघ कोणता ठरेल. येणारे 7 बॉल, 9. फटका यावेळेला सागर गायकवाडच्या बॅट मधून, लॉंग ऑन मध्ये शतरक्षक, फिल्डिंग दमदार आहे. रन एकच मिळेल. अवघी एक धाव, षटक झाले कम्प्लीट. आणि आता खरी लढाई आहे शेवटच्या 6 बॉल मध्ये, 8 धावांची गरज आहे. आता कोणता संघ कोणत्या संघाला धोबी पछाड करेल. एका बाजूला प्रभाकरजी गाडे साहेब, दुसऱ्या बाजूला अजय शेठ पिंगले, समीरजी ठाकरे यांचा संघ आहे. आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. थंडीचा महिना, थंडीच्या महिन्यामध्ये. आणि संदीप बॅटिंग करत आहेत, भरपूर कॅश प्राईज होतं त्यांच्यासाठी 6,000 रुपये. पण आता 3 षटकार येणं अपेक्षित नाही, फक्त 8 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच आहे, सेमीफायनलची लढत आहे. आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये आता शेवटच्या ओव्हरचा थरार बाकी. फटका हवेत, पकडली आहे कॅच. सागर गायकवाड या ठिकाणी होतोय बाद. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन झालं. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. भालिवडी ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय दीपकजी कारळे साहेब आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतो आदरणीय अंकुशजी बदे साहेब. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या आपल्या पाहुण्यांसाठी. दीपकजी कारळे साहेब सन्माननीय सरपंच आणि त्यांच्या समवेत अंकुशजी बदे साहेब यांचं या मंचावरती शुभागमन होत आहे. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. भरपूर मोठं सहकार्य यांच्या माध्यमातून. आणि दीपकजी कारळे साहेब आणि त्याचबरोबर अंकुश बदे साहेबांचं सर्व आयोजन कमिटीच्या वतीने भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सरपंच साहेब यांच्या सहकार्याने मात्र खूप चांगली मदत या मान्यवरांच्या मदतीने. आणि दोन्ही मान्यवर व्यासपीठावरती येतात. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे.
या वेळेस पाच बॉल आठ पाहिजेत फटका, या वेळेस खेळला एक धाव केली आहे कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, धाव कंप्लीट, चार चेंडू, विजयासाठी सहा धावांची गरज आहे, चार बॉल आणि सहा धावांची गरज, चार चेंडू सहा धावांची गरज आहे. अंकुशजी बदे साहेब त्याचबरोबर सन्माननीय थेट सरपंच दीपकजी कारळे साहेब बालुडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्याचबरोबर एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत. तर आदरणीय नितीनजी भासेसर या ठिकाणी पोहोचलेत. आता हे चार चेंडू झाल्यानंतर पुढची मॅच पहिली इनिंग नितीनजी भासेसर मायक्रोफोनवर येतील. सरांना मी भोईरवाडीच्या स्पर्धेमध्ये ऐकलं होतं गतवर्षी शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त भोईरवाडी गावाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये नितीनजी भासेसाहेबांना मी ऐकलं होतं. मी देखील त्या स्पर्धेमध्ये होतो आणि खूप चांगलं समालोचक नितीनजी भासेसर देखील करतात. आता चार बॉल आणि सहा धावांची गरज आहे. भारत वर्सेस पाकिस्तान पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सामना, तशी स्थिती तशी स्थिती आली आहे. चार चेंडू आणि सहा धावांची गरज. या वेळेस खराब खराब फिल्डिंग, हातात आलेला सामना आता निसटलाय. नो बॉल प्लस चार धावा, पाच धावाने आता चार बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज. हातात आलेला सामना गमावला आणि फक्त विजयासाठी एका धावेची गरज. एका धावेची गरज आहे चार चेंडू मध्ये. पाहुणे मंचावरती उपस्थित झालेत आदरणीय अंकुशजी बदे साहेब, खूप मोठं नाव आहे, व्हाईट चेंडू आला तरी बक्षीस लावतात साहेब, ही त्यांची खासियत आहे. एका धावेची गरज आहे, बॉल इथे निर्धाव येत असताना तीन बॉल आता एका धावेची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण दुसऱ्या बाजूने खुशी इलेव्हनचे प्रयत्न देखील सुरूच आहेत. तीन चेंडू आता एका धावेची गरज. तीन बॉल एक पाहिजे एका धावेसाठी. फटका खेळला आणि सामना इथे संपलाय, विजय झालाय तो. मात्र प्रभाकरजी गाडे साहेबांचा भूषण इलेव्हन संघ पोहोचलाय फायनल मध्ये, अभिनंदन या टीमचं. आणि अंकुश बदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देणे. या आयोजनासाठी 2500 रुपयाचं बक्षीस अंकुशजी बदे साहेबांकडून येत आहे. महेश दादा आपण हे कॅश प्राईज स्वीकारावं, संपूर्ण कमिटीसाठी 2500 रुपयाचा कॅश प्राईज अंकुशजी बदे साहेबांच्या वतीने येते, मनापासून आभारी आहोत. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय भूषण इलेव्हन टीमचा. दोन विकेट आणि 20 धावा करणारा कल्पेश माळी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.